केशर पिस्ता दूध हे असं दूध आहे जे आपण थंड किंवा गरम या स्वरूपात पिऊ शकतो म्हणजेच हिवाळा असेल तर आपण गरम स्वरूपात पिऊ शकतो किंवा उन्हाळा असेल तर मस्त असं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार असं हे केशर पिस्ता दूध पिऊन घ्यायचं तर आता उन्हाळा आहे त्यामुळे थंड काहीतरी प्यावा असं वाटतंय म्हणून हे थंडगार करते केशर पिस्ता दूध अर्धा लिटर मी इथे फुल क्रीम दूध घेतले त्याला ह्या दुधाला मी एक उकळी येऊ हो देते एक उकळी आल्यानंतर हे भिजवलेले पिस्त आहेत ते टाकते दोन चमचे साखर टाकायची आणि थोडं अजून थोडं गरम करून घ्यायचं नंतर त्यात चिमूटभर केशर केशर टाकल्यामुळे एवढं काय त्या दुधाला कलर येत नाही तर रंगासाठी आपल्याला चिमूटभर थोडी हळद टाकायची त्यामुळे दुधाला एक चांगला रंग येतो आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा घट्ट असं दूध पितो तर घट्ट दुधामध्ये जास्त करून कॉर्नफ्लोअर वापरलेलं असतं तर म्हणूनच मी ते एक चमचा मी कॉर्नफ्लोअर टाकतो त्यामुळे घट्ट्या दुधाला थोडं असं घट्टपणा येतो कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर ही ते उकळी आली आणि हे दूध आपलं मस्त असं तयार आहे मी आता हे थंड होऊ देते तर नॉर्मली आता हा जे पातळ आहे ते मस्त असं थंड करून देते आणि हेच पातळ त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर हे तयार आहे थंडगार असं केशर पिस्ता दूध ते दोन ग्लासामध्ये मी ट्रान्सफर करते त्यावरती हे पिस्ताचे जे तुकडे आहेत ते टाकते उन्हाळा आहे त्यामुळे हे थंडगार आहे हिवाळा असेल तेव्हा गरम असेल तर मी आता हे ग्लासामध्ये ट्रान्सफर करते आणि मस्त असं उन्हाळ्याचा मी आनंद घेते रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशाच रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा